आणि भाजप नेते तरविंदर सिंग यांच्या विरोधात काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलंय. राहुल गांधींना जीवेप्राणाची धमकी दिली आणि त्या प्रकरणी हे आंदोलन करण्यात आलं. नाशिक संभाजीनगरमध्ये काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं आणि तरविंदर सिंग यांना अटक करण्याची मागणी सुद्धा काँग्रेसकडून जोर धरू लागल्याचं पाहायला मिळत आहे. तर नाशिक आणि संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं हे आंदोलन आणि तरविंदर सिंग यांना अटक करा अशी मागणी सुद्धा काँग्रेसनं लावून धरली आहे. भाजप नेते तरविंदर सिंग यांच्या विरोधात काँग्रेसनं हे आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. तर आपण पाहतो दृश्यांमधून बॅनर घेऊन त्यांच्या फोटोला जोडे मारोत करत हे त्यांचं निषेध आंदोलन काँग्रेसनं ही मागणी केली आहे. राहुल गांधींना बंदोबस्त करण्याचा आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. इंदिरा गांधींचा खून ज्या पद्धतीने झाला त्या पद्धतीने तुमचा सुद्धा होईल अशा पद्धतीचं व्यक्त करून इंडायरेक्टली त्यांनी आज इंदिरा गांधींच्या खुनाची सुद्धा कबुली त्याचा सहभाग आहे त्या जातीवादी शक्तीचा ही त्यांनी कबुली दिलेली आहे. आणि म्हणून राहुल गांधींना धमकी देणाऱ्या या अपप्रत्युत्तम जातीवादी शक्तीचा आणि या जातीवादी खासदाराचा ताबडतोब गुन्हा नोंदवून त्याला अटक करा अशी मागणी काँग्रेस पक्ष करीत आहे. देशातल्या नागरिकांना दिवसेंदिवस राहुल गांधी आवडायला लागले. हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की राहुल गांधी भवितव्यातले पंतप्रधान आहे. त्यांना त्याची जळजळ होते आणि म्हणून त्यांनी जोडे मारायचं आंदोलन सुरू केलं. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. राहुल गांधींनी कुठं काय स्कॅम केला म्हणून जोडे मारायचं आंदोलन करताय? भारतीय जनता पक्षाने काही सांगितलं म्हणून त्याच्यावर कुठं विश्वास ठेवता तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना ते काय बोलले होते? तुम्ही रोज TV पाहता ना. राहुल गांधी हे बोलले, आरक्षण हा एकमेव विकासाचा पर्याय नाही. भविष्यात माणसाची प्रगती झाल्यानंतर आरक्षण बंद करून सगळ्याला सोबत घेण्याची गरज आहे. हे राहुलजी बोलले.